प्रिय विद्यार्थी मित्र हो, पण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणामध्ये अवशेषांगे हा पॉईंट पाहणार आहोत. तर सजीवांमध्ये रास झालेला व अपूर्ण वाढ झालेल्या निरोपयोगी इंद्रियांना अवशेषांगे असं या ठिकाणी म्हटलं जातं. तसंच त्या ठिकाणी नवीन वातावरणामध्ये ऊती इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाही आणि अशा अवशेषांग आपण विशिष्ट भागामध्ये त्यांच्या शरीरातील रचना त्यांच्यासाठी उपयुक्त असते. भिन्न वातावरणामधील जी रचना आहे ती त्यांना निरोपयोगी आणि हानिकारक असू शकते. तसंच ही जी अवशेषांगे आहेत अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीने इंद्रिये नाहीसे होण्यास या ठिकाणी कारणीभूत या ठिकाणी ठरतात. तसं या ठिकाणी आपण अवशेषांगामधला जर पॉईंट पाहिला तर याचं जर एक्झाम्पल या ठिकाणी जर घेतलं तर एखाद्या सजीवाला एखादा अवयव उपयुक्त असतो परंतु दुसऱ्या सजीवाला तो उपयुक्त नसतो. जसं उदाहरण आपण पाहू शकतो मानवामध्ये अंत्रपुच्छ नावाचा अवयव आहे, तो आपला उपयुक्त जरी नसला तर इतर सजीवांना कान हलवण्यासाठी त्या ठिकाणी उपयुक्त असतो. अवयव जरी कार्य करत नसला तर दुसऱ्या सजीवांना तो कार्य करण्यासाठी उपयुक्त असतं. या ठिकाणी अंत्रपुच्छ या ठिकाणी आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. आता मानवाला असणार निरोपयोगी अंत्रपुच्छ रवंत करणाऱ्या पाण्याला त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी असतं. असेच आपण या ठिकाणी मानवामध्ये अनेक प्रकारचे अवशेष आपण या ठिकाणी तर असणारे पाहिलेले आहेत. तसंच मानवाला निरोपयोगी असणारं कानाचे स्नायू हा आपल्या निरुपयोगी आहे, परंतु माकडाला त्या ठिकाणी कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्याची आकृती या ठिकाणी तुमच्यासमोर दाखवलेली आहे. तर असे जे अवशेषांगे आहेत माकडहाड अक्कलदाड आणि अंगावरील केस अशा अवशेषांगाला मानवामध्ये असे निरुपयोगी अवयव या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी अक्कलदाडा या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर आपण या ठिकाणी पुरजीवविषयक जे पुरावे आहेत जीवाश्म विज्ञान असं त्यांना आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सुमारे कोट्यावधी वर्षापूर्वी जमिनीखाली या ठिकाणी गाडले गेलेले जे अवशेष आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. पृथ्वीच्या उदरामध्ये ते दडले आहेत. तर आपण आज असे जे भूकंप ज्वालामुखी यांच्या उद्रेकाच्या साह्याने आपण या पृथ्वीच्या उदरामध्ये त्यांचे जे ठसे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाडल्या गेल्यामुळे जीवांचे अवशेष आणि ठसे या ठिकाणी सुरक्षित आहेत. त्याला आपण जीवाश्म असं या ठिकाणी म्हणू शकतो. तर या घटकामध्ये वनस्पती आणि प्राणी जेव्हा मृत पावतात तेव्हा कार्बनचं ग्रहण या ठिकाणी थांबतं आणि तेव्हापासून त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. अशावेळी कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्यामुळे त्याचा वनस्पती आणि प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर स्थिर राहत नाही, ते सतत बदलत असतं. या बदलणाऱ्या गुणोत्तराला आपण कालमापन म्हणू शकतो. अशा या ठिकाणी आपण कालमापन म्हणजे कार्बनी वयमापन या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीने पुरातन अवशेष या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत. यानंतरचा जो घटक आहे पुरातन अवशेष आणि मानवी अवशेष, कारण जीवाश्म विज्ञानाचे जे उपयोग आहेत मानवी अवशेष आणि पुरातन अवशेष या ठिकाणी जीवाश्म विज्ञानामध्ये या जमिनीखाली गाडले गेलेले अवशेष या ठिकाणी आहेत. जीवाश्म हस्तलिखित त्या ठिकाणी यांचा काल ठेवण्यासाठी यांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तसेच अपृष्ठवंशी प्राणी यांच्यापासून हळूहळू पृष्ठवंशी प्राण्यांची निर्मिती कशी झाली, त्यातून त्यांच्यामध्ये उद्भव म्हणजे जातीबद्दल कसा दिसून आला त्याचाही या ठिकाणी जीवाश्म विज्ञानाचा उपयोग आपल्याला सांगता येईल. तसंच कार्बनी वयमापन ही विलार्ड लिबी यांनी. तसंच आपण या ठिकाणी या अवशेषांगामध्ये पुढील जर घटक जर पाहिला तर जोडणारे दुवे आहेत,
तर वनस्पती आणि प्राणी यांच्यातील शारीरिक लक्षणं यांच्यावरून दोन भिन्न गटाशी संबंध जोडला जातो, त्याला आपण जोडणारे दुवे असं या ठिकाणी म्हणतो. त्याचं जर एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं तर पेरिपॅटस हा क्रीडा आणि संधिपाद प्राणी आहे, यांना जोडणारा दुवा या ठिकाणी आहे. तर पुढचा जर नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी जर पाहिला तर भ्रूण विषयक जे पुरावे आहेत तुमच्यासमोर या ठिकाणी फिगर दिलेली आहे. तर पृष्ठवंशाचा अभ्यास या ठिकाणी करत असताना भ्रूण कसा विकसित झाला, सुरुवातीचे भ्रूण सुरुवातीला यांच्यामध्ये बरंच साम्यता होती, ही साम्यता नंतर कमी कमी होत जाऊन त्यांच्यामधून असा निष्कर्ष निघतो की प्रारंभिक अवस्थेमध्ये भ्रूणमध्ये खूपच साम्य दिसून येतं, नंतर ते कमी कमी होत जाऊन त्यांचे पूर्वज हे एकच आहे असा पुरावा या ठिकाणी येतं. यावरून तीन स्टेज आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड, त्याच्यामध्ये भ्रूण आहे मासा. तर तिन्ही स्टेज जर पाहिल्या तर सुरुवातीला जे साम्य साम्य या ठिकाणी सॅलेमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य असे या ठिकाणी भ्रूण त्यांचं निरीक्षण करून त्या भ्रूणविषयक पुरावे या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेले आहेत. तर येथील पुढचा जो पॉईंट आहे तो पुढच्या तासाला घेतला जाईल, या ठिकाणी मी थांबतो.